काका, सायलीताईंनी आपल्याला प्रॉमिस केलेलं ना कि ती आपल्याला लवकरात लवकर घरी घेऊन जाणार म्हणून. हो, पण ती इथे भेटायला पण येत नाही आपल्याला. अगं ती कामात असेल, येईल लवकर. तिला आपली आठवणच येत नसेल का? मी तिच्याशी बोलणारच आहे, कट्टी घेणार. सोमू, सायली ताई सायली, ये ये बस. कशी आहे सायली? सायली ताई मी बरी आहे काका. इथे सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं. तुझी काकू आता बाजारात गेली आहे, येईल का बरं? खुश होईल तुला बघून. मला तितका वेळ नाही थांबता येणार काका. बघ, म्हणजे आज पण तुला आमच्यासाठी वेळ नाहीये. हो ना, तू कधी भेटायला पण येत नाही. आता मी तुझ्याशी बोलणारच नाही. तुम्हाला कशी विसरेन बाळांनो, पण माझा पण नाईलाज आहे. आणि माझ्या हातात असत ना तर आपण कधीच वेगळे झालो नसतो. रुसली का माझी बाळ? मी तर काहीतरी गंमत आणली होती. जाऊ दे, आता मीच खाईन. अरे थांबा, आणलाय सगळ्यांसाठी, आणलाय. देते. काका हे घ्या. आम्हाला तर केव्हापासून केक खायचा होता, पण आमच्याकडे पैसेच नव्हते. तुला कसं कळलं की आम्हाला केक खायचा होता? माझ्याकडे जादूची कांडी आहे की नाही? मी ती अशी फिरवली आणि मला कळलं तुम्हाला केक हवाय. सायली, अशा एकेका गोष्टीसाठी मुलं तडफडतात ना. दोन वेळ पोटभर अन्न मिळालं ना तरी दिवस निभावला असं म्हणायचं. हे रोज रोज असं काहीतरी आणण्याची गरज आहे का? किती चिडताय तुम्ही? नको असेल तर फेका डस्टबिन मध्ये. सर, तुम्ही रोज अन्न आणि फुलं वाया घालवताय. मी हा केक खात नाही आणि तुम्ही पण नक्कीच हा केक रोज खाणार नाही सर. मग काय करायचं आपण ह्याच? आणि तुमच्यासाठी ह्याची किंमत फार नसेल, पण रस्त्यावर कितीतरी माणसं रोज उपाशीपोटी झोपतायत, त्यांना अन्नाची किंमत विचारा. माझ्या आश्रमातले रश्मी, सोमू, मानसी आहेत ना, त्यांचा जीव ह्या गोष्टींसाठी तुटताना मी बघितलाय सर. आणि फुलं आणायला सुद्धा पैसे लागतात. तो तुम्ही किती सहजपणे म्हणता की ती फेकून दे कचरा पेटी. सायली, एक विचारू, आज एकदम साडी कशी काय नेसलीस? खोड दिसतेस तो बाळा. पोन्नू, तरी आम्ही गडबड घोटाळा काहीतरी बोलू नको जायला. काका, मी ज्या कंपनीत काम करते ना, तिथे रोज साडी नेसावी लागते. तुला आता जास्तीच काम करावं लागत असेल ना सायली. केसचा खर्च, आमचं औषध पाणी, खूप धावपळ होत असेल तुझी. नाही हो काका, उलट माझं मन मला खात असत. मला तुम्हाला भेटता येत नाही, तुम्हाला वेळ देता येत नाही. हे बघ सायली, काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार आहे. सायली, छिडका बिब्बा, हाय ते काय करतोय? काय म्हणालास तू? सायली ताई, तू तर याची नोकरी सोडलेलीस ना, मग हाय ते काय करतोय? हे आमच्या सायली ताई. हा बाळा सर, सॉरी सर, लहान आहे तो सर. सायली, यांचं आपल्याकडे काम आहे का? हा तन्वी, बोल. नाही, तू सांगितलेलं काम आज मी चोख केलं. अजून काय हवंय? काहीही नको. तुझ्या कामाचा मस्त रिझल्ट मिळाला हे सांगायला फोन केला. आज तुमच्या घरात कसे फटाके फुटतात ना ते बघ. वा, म्हणजे सायलीचा पत्ता कट
कायमचा. आज पूर्णाजी तिला अशी घरातून हकलवेल ना की परत तिचं तोंड कधीच बघायला लागणार नाही. तू नक्की केलंयस काय? कळेल, लवकरच कळेल. काका, मधुभाऊंचे केस हेच लढतायत आणि त्यांना खोट्या आरोपातून हेच सोडवणार आहेत. आम्हाला तर माहितीच नव्हतं. सॉरी चिडका बिब्बा दादा. तुम्ही आमच्या मधुभाऊंना खरंच सोडवणार? मग आम्हाला आमच्या घरी परत जाता येईल. मला सगळ्यांसोबत राहायचं. मधुभाऊ, कुसुम मावशी, सायलीताई, ते सगळे नसले तर मला नाही आवडत. हे बघा बाळांनो. एक मिनिट मिस सायली. मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करतो, मी मधुभाऊंना इनोसंट प्रूव्ह करेन आणि ते लवकरात लवकर तुमच्या सोबत असतील. आणि मग परत तुमची एक मोठी हॅपी फॅमिली होईल. काका, मी निघते आता. आणि हो, मी मेडिकलमध्ये गेले होते तुमची औषधं आणायला, पण आता ती त्यांच्याकडे नव्हती. ते दिवसभरात आज तुमच्यापर्यंत पोहोचवतील तुमची औषधं. आणि हो, पैसे दिलेले आहेत मी. निघते मी. तू परत कधी येणार? हो ना, मला माहित नाही बाळांनो, पण मी लवकर याचा प्रयत्न करीन. हा काका, निघते. काळजी घ्या. पूर्णाई, पूर्णाई काय झालंय? म्हणजे काय एवढं चिडलात तुम्ही? पूर्णाई, अहो मंदिरात काही झालंय का? तुम्हाला कोण काही बोललंय का? किंवा देवळामध्ये तुमच्या दर्शनात काही विघ्न आलंय का? सांगा ना पूर्ण, काय झालंय? मी जे बघितलं ते तू बघितलं असतस ना, तर माझ्यापेक्षा जास्त चिडली असतीस. तुम्ही काय बघितलं अस? या मूर्ख मुलीला येऊ दे घरी, मग सांगते. कोण मूर्ख मुलगी? तुझी सून, दुसरं कोण? वाटलंच होत मला हल्ली पूर्णाजीला कोणताही त्रास झाला ना की त्याच्या मागे सायलीच असते. पण सायलीताईंनी काय केलंय? थांबा, मी तिला फोन करून बघते. काही गरज नाही, तिचं उंडारून झालं ना की येईल घरी. मग ती आहे आणि मी आहे. तन्वीने काहीतरी सुपर हिट प्लॅन केलेला दिसत. आता येऊ दे त्या सायलीला. पूर्णाजी तिची कशी खांडोळी करते हे बघायला जाम मज्जा येईल. एक मिनिट. आय एम सॉरी. कशाबद्दल? तुम्ही त्या दिवशी मला फूड वेस्ट करण्यावर लेक्चर देत होता आणि मी वैतागलो होतो तुमच्यावर. पण आता माझ्या लक्षात येत आहे, यू आर राईट. आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी असं काही पुढे करणार नाही. मी काळजी घे. माझी खात्री. एक मिनिट. काय सर?
तुझं मंगळसूत्र आणि बांगड्या कुठे आहेत सर? राहिलं. अरे इम्पॉर्टंट गोष्ट कोणी कसं काय विसरू शकतं? हलते सर. गला पटापट. हो. झालं सर? घालतीये. पटापट घाला. झालं सर? मंगळसूत्र घालते. पटापट पटापट लवकर. काय झालं सर? हे अडकलं. खरं घोटाळा तुम्ही पण ना. एक करतो कर थांबा. सॉरी सॉरी. मला हा नेकलेस घालता. काय झालं? काय झालं? काय नाही सर. ते झालंय. चला जाऊ. चला. काय झालंय? आल्यापासून बघतोय तू काहीच बोलत नाहीयेस. अग काय झालंय सांगशील का चिडलीयेस तू एवढी? अहो बघा ना, मी आणि विमलताना कधीपासून विचारतोय पण त्या काहीच बोलत नाही आहेत. या आला. रंग उधळून आला. आता सुभेदार घराण्याला पूर्णपणे काळी माप फासलात की नाही? का अजून काही बाकी राहिलंय? पूर्णजी तू हे तू मध्ये बोलू नकोस. तुझ्या बायकोला काही बोलायला गेलं की तू फार मध्ये बोलतोस. आता तिने जे काही दिवे लावलेत ना ते ऐकलंस ना तर मग तर तू बोलणंच बंद करायचंस. पूर्णाजी अहो काय केलंय मी? वा काय तो भोळेपणाचा अभिनय. पण आज तुझी नाटकं चालणार नाहीयेत कारण आज तुझं खरं रूप मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. बघतेस ना पूर्णाजी, हिचा साळसूतपणा काही जात नाही. आता तू स्वतःच्या डोळ्यांनी काय पाहिलं ते सांगून टाक. म्हणजे जे काही आहे ते खरं खोटं होऊन जाईल. पूर्णाजी साहिली बहिणीने अशी काय चूक केली आहे? चूक नाही गुन्हा केलाय तिने आणि हा गुन्हाच अर्जुनचे डोळे उघडेल. माझे डोळे उघडायचे आहेत पूर्णाजी. तू बोल. आहेत ना पण त्या उघड्या डोळ्यांवरती हिच्या प्रेमाची जी झापड पडली आहेत ना ती बाजूला काढते मी आज.
सगळ्यांनी ऐका, अर्जुन सुभेदारची बायको म्हणून मिरवणारी ही बाई आज भर रस्त्यामध्ये एका परपुरुषाबरोबर गळ्यात हात टाकून फिरत होती. आणि ही थेर करण्यासाठी हिनं हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून ठेवलं होतं. शी 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 शी, हे सगळं किती भयंकर आहे. आणि हे सगळं तिने करताना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस? हो, ऐकीव नाहीये हे. हिच्या दुर्दैवानं मी तिथे पोहोचले होते. नाही पूर्णाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो ना, अहो सायली तरी अशा नाही आहेत. म्हणजे पूर्णाई खोटं बोलते असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, त्या म्हणताय ते खोटं नाहीये, पण मला सांगू तरी द्या. बघा बघा, निर्लज्जपणा बघायचा, स्वतःच्या तोंडाने सगळं कबूल करतीये. नाही मला सांगू तरी द्या ना, खरं तर तिथे. मला तुझ्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण नकोय. दादा, तुझा विश्वास आहे का याच्यावर? तो काय बोलेल रे, त्याची तर बोलती बंद झाली ना. अर्जुन, तरी आम्ही तुला सांगत होतो ही मुलगी तुझ्या योग्यतेची नाही आहे म्हणून. मला सांगू तरी द्या तिथे काय घडलं ते. अहो तिकडे तुझं काय ऐकायचं ग? सुभेदारांची अब्रूत सवाट्यावर मांडायचं ठरवूनच या घरात आली होतीस ना अस्मिता? तू जरा गप्प बसशील का? अगं खरं काय ते आपल्याला कळू तर देत. जे घडलंय ना तेच मी सांगितलंय कल्पना. समोरच एक हॉटेल होत, ही आणि तिचा मित्र एकमेकांना खेटून त्या हॉटेलकडे चालले होते. ही अशीच वागणार ग? आई बाप नसलेल्या मुलीला काय माहिती घरंदाजपणा काय असतो ते. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं आहेत माझ्याकडे, पण मला सांगू तरी द्या पूर्णाजी. मला पूर्णाजी म्हणायचं नाही, तुझ्यासारख्या चारित्र्यहीन मुलीनं माझं नाव घेतलेलं मला चालणार नाही. आई आई अहो, मी खरं सांगते मी असं काहीही केलेलं नाहीये. अर्जुन, अरे काय चाललंय आपल्या घरात? ही मुलगी इतकी उथळ वागतीय आणि तुझं लक्ष नाहीये. अर्जुन, अरे गप्प का बसलायस? बोल ना काहीतरी. अरे सांग ना पूर्णाईंना की हे सगळं खोटं आहे म्हणून. काय रे अर्जुन, हे सगळं खोटं आहे ना? तो काय बोलेल? आता दरवेळेस सारखी बायकोची बाजू नाही ना घेऊ शकणार. आता त्यालाही कळलंय त्याची बायको फक्त उथळच नाही, कॅरेक्टर लेस पण आहे. अस्मिताताई, हो असं नका बोलू. ही मोमेंट तर शूटच करायला हवी. मला वाटतं आपण सायली वहिनीला एक्सप्लेनेशन द्यायला वेळ देऊया. काही गरज नाहीये. ही मुलगी एक ना एक दिवस आपल्याला अशी बदनाम करणार आहे की आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाहीये. पण ही अन्नपूर्णा सुभेदार अजून जिवंत आहे. मी हिच्यामुळे आपल्यावर नामुष्कीची वेळ येऊ देणार नाही. त्याआधीच तू हे घर सोडून निघून जा. तुला या घरात जागा नाही. आता या क्षणी तुझे कपडे घ्यायचे आणि बाहेर पडायचं.
ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.